रंगी सतरंगी हमार जोड़ी। त्याला सकाळ सकाळ कोणाचं कोंबड हरवलं काय माहिती का रे। हॅलो, काय तुम्ही आणि हित कधी येणार आहे? पांडू आता तुम्ही आला, मक्याला फोन करतो। लय परसाकड लागली, पटकिने कुठं तरी जातो आता आणि मस्त पैकी मोकळा होतो। लय ताण हि काय स्वस्त काय तवा माणसाला, हित दिसते साफसफाईची जागा हितच बसतो आता जाऊ। ना 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 तशीक जरा मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटायला लागलं। अयो बरंच सुख असतं ह्याच्यात। आता त्याच्या आईला आलाच का मध्ये कुणाचा तरी फोन? त्याच्या मायला कवा फोनला यावा ते तरी कळलं पाहिजे। त्याच्या आईला पांड्याचा फोन? हॅलो बोल की पांडा। अरे मक्या मला एक बाई पाहिजे। तुझं काय बहान बिन गेलं काय रात्या? तुला काय अक्कल बिक्कल? अरे पुसाचा मैन आहे, थंड आहे, बाय त्या गाठ तुटत्या तू थोडं ऊन पडून दे, तुला पाहिजे तेवढ्या बाया आणून देतो मी। अरे मक्या तुझ्या मनात साधा ना कदा कसं पाप येतं। अरे बाबा मला अशी एक बाय पाहिजे की जी एक दिवसासाठी माझ्या घरी बायको बनून राहील माझी। तुझ्या मायला तुझी असं म्हण ना, मला वाटलं खोर पायबीर पाय लागायच्या जोंदळा। अरे तू काय काळजी करू नको, तुला बाय पाहिजे ना तू चल माझ्या संग पुतळा बायच्या तमाशाला, हे पाहिजे तेवढ्या बाया देतो तुला। अरे मला तमाशातली नाही बाय पाहिजे, अरे नाटक करणारी बाय पाहिजे नाटक। आता ते जायला नाटक करणारी बाय कशाला पाहिजे तुला? अरे मग तुला काय सांगू। अरे डाव्या करंगळीच्या नकाला जरी डाग लागला ना तरी अख्खी करंगळी कापून काढू असे आमची खानदान आहे शास्त्रानुसार। आम्ही आमच्या सुनबाईचा चेहरा पाहिला नाही पण आम्हाला खात्री आहे आमची सुनबाई लाखात एक असणार आहे, म्हणूनच आम्ही निर्णय घेतलाय आम्ही येतोय आमच्या सुनेचा सुनमुख बघायला शास्त्रानुसार। माझ म्हातर म्हणजे माझा बाप, अरे हित येणार रे हित घरी आणि बुकुळ्यानं मला भेटणार आहे, बुकुळच नाही तर कुठून दाखवू बुकुळी। त्याच्यामुळे एक बायको घेऊन ये म्हणजे ती बाय माझी बायको बोलून राहील। अरे ज्यावेळेस बुकुळीनं मी लव्ह मॅरेज केलं होतं त्यावेळेस अण्णांनी माझी काय हालत केली होती ती माझी मलाच माहिती। अरे उठता बसता अण्णाचं ध्यान होतं बाबा। बरं जाऊ दे, आता जर बुकुळी पळून गेली हे जर अण्णाला कळालं तर अण्णा माझ्या अंगाचं साल्ट सोलून काढून बोकाड सोलागत। पांडा पण तुझं म्हातारडे शान आहे का काय? आमचंच राहिलं इथं मग काय करणार? अरे नाही अण्णाला दिवस राहणार, दोन तासाच्या वर अण्णा टिकत नाही ह्या गावात, अण्णाला इथलं वातावरण सुट होत नाही आणि तसं पण अण्णाला कुठलं इंटरेस्ट नाही माझं थोबड बघण्यात। अरे मग काय काळजी करतो मी असल्यावर, तुझा जीवाचा जोडीदारा मी काय टेन्शन घेऊ नको, तुला निसती अशी गवारीच्या शेंगा सारखी पुरी आणून देतो, तू टेन्शन घेऊ नको। या हे बघ गवारीची शेंग आणि शेवग्याची आण नाही तर तुरीची आण, पण कुठली तरी शेंग घेऊन ये आधी। तुला नाही माहिती माझं म्हातारं किती कडक आहे। अरे माझं म्हातारं ना नुसतं आगीचा गोळा गोळा शास्त्रानुसार। काय बाया सुंदरे एवढी मोठी गाव बैठक बोलवली, साऱ्या गावात दवंडी पेटवली, एवढंच काय तर मंदिरात जाऊन सगळ्यांची डुसकी पुरली, तरी मी तुझा नवरा आणि त्या पांड्याची बायको काय हातीच लागली नाही। तुझं म्हणजे कसं झालंय सुंदरे, तिळाच्या शोधात पालता घातला पानमळा आणि हाती लागला ना विळा ना भोपळा। अगं एक गंगे बरी आली का सकाळ सकाळ माझ्या जखमेवरच्या खपल्या काढायला? हाय का आता मी कशा तुझ्या जखमेवरच्या खपल्या काढू? माझं काय म्हणणं आहे तू एवढं तुझ्या जीवाचा आटापटा केला, एवढी दवंडी पेटवली, एवढं केलं पण तरी मी तुझा नवरा तुझ्या हाती लागला का बरं? होय अगं गंगे माझ्या डोळ्यासमोर होता माझा नवरा आणि त्याला पकडायला गेले पण त्या मध्येच जळ झाला ना सरपंचातून दादा साहेब। त्या दोघांनी मिळूनच गोळ घातला बघ सगळा, ती दोघं आली म्हणून तर एवढं सगळं झालं बघ। होय अगं गंगे त्या दोघांमुळेच ना माझा नवरा निसटून गेलाय बघ, आता जर का त्यांनी माझा नवरा हुडकून नाही ना आणलं तर बघ कसा मसन होता रस्ते मी त्या दोघांचा। ते आग लावलं तर माझ्या रक्तातच आहे की काय म्हणले? कुठं कुठं दूध ना पाटापाटा हळू जरा इथं अंगा उडते
आता पटकीने पुतळा बाईच्या तमाशाच्या फडाव जातो. पांड्यासाठी एक भनाट पोरगी घेऊन येतो बाबा. म्हणजे बिन काळजी झालो मी. मग तिकडे ती पांड्या त्याच्या अन्नाला कसा गोडा लावायचा ती लाव ना. आपल्याला काय घेणं देणं आहे घनप्या? पण मी चांगल्या कामासाठी चाललोय. तो दात घासलं का सकाळी? सकाळी दात घासले मग कोणा कशाने घासलं? कोलगेट ना. तुझ्या मायला तुझ्या चुकी केली. कोलगेटने दात घासायचं नसत्या तर लाल दंत म्हणजे निघासायचं. म्हणजे प्रभाव पडतो चांगला. जावेद गाडी मागी सरपंचांना अर्जंट मध्ये जायचंय. मी काय करू गाडी मागे बुगे? तुला सांगितलं कळत का सरपंचांना अर्जंट मध्ये जायचंय? आता त्याच्या मायला कोणाच्या गाडी आहे त्या? अय जावेद तुला सांगितलेलं कळत ना का रे? गप गुमान गाडी मागे. सरपंच दादा साहेब आज समोर समोर गागा आता काहीतरी झंपकड होणार गड्या. अ सरपंच ते इंग्रजी मध्ये म्हणायचं झालं तर इन शॉर्ट सरपंच आम्हाला गाडी मागे घ्यायला लावून तुम्ही आमचा इन शॉर्ट करताय. आता तुमचं इन शॉर्ट आम्ही कसं काय करू? तुमच्या चेडीला हुक तरी आहे का? आता साहेब वो इन शॉर्ट नाही होता, इन्सल्ट होता. अरे वैसाच काही नाही का तमेरे कभी, पण ते शब्दांचा थोडा घोळ झाला. हो दादा साहेब तुमचा शब्दांचा घोळ मिटला असेल तर घ्या गाडी मागे, जाऊ द्या आम्हाला. हो सरपंच तुम्ही या गावच्या भावी सरपंचाला गाडी मागे घ्यायला लावताय काय? आमचीच गाडी पुढे जाणार. ओ दादासाहेब एक लक्षात असू द्या, ह्या ठिल्लारवाडीचा विद्यमान सरपंच आहे मी. नियमान आमचीच गाडी आधी जाणार. घ्या तुमची गाडी मागे. आज बघ बिगर कळला होताच भांडणं पिटली. हो सरपंच अहो घ्या गाडी मागे आणि जाऊ द्या आम्हाला. तुमचा ना आमचा टाइम इस्ट कशाला करताय? ए डिगा चल बाबा चल, कशाला वेळ घालवायचा चल. हो सरपंच आपण काय म्हणून गाडी माग घ्यायची? अरे कुठं भांडणात वेळ घालवतो, कुठं ह्या येड्यांच्या नादी लागतो का? चल चल आपल्याला काम आहे बाबा चल घे गाडी चल. काय मुंग्या बिंग्या पियाला का काय सरपंच साहेब? तुम्हाला काय समजतं का? अहो ठेलारवाडीचा सरपंच तुम्ही, काय तुमची गरज आहे गाडी मागे घ्यायची? अहो किती पॉवर किती किंमत तुम्हाला गावात, खुशाल गाडी मागे घ्या. याला गरज असेल त्या दादा साहेबाला तर घेईन गाडी माग. आता काय तुमचं एवढं नडलंय? हा मक्या बरोबर बोलतोय सरपंच, गरज असेल तर गेल की तपलं ती माग गाडी. तुम्ही काय निबड्यासारखं वागताय? अहो गावाचा सरपंच तुम्ही, काय तुमची गरज आहे गाडी माग घ्यायची? त्याला गरज असेल तर घेईन, अजिबात गाडी माग घ्यायची नाही. असं म्हणतो काय मक्या? हा घ्या जरा तपास करा. हो दादा साहेब गाडी तर तुमचीच माग जाणार, चला घ्या गाडी माग. आतर अहो सरपंच इतक्यात म्हणला होता की गाडी माघारी घेतो आणि काय झालं? भेकुतू लागताय मक्याने सरपंच के कान बरे होंगे. का स्वामी तोंडाच्या हे बघा दादा साहेब ह्याला काय अक्कल बिक्कल आहे का? मला काय घेणं देणं आहे उगच काय तुला कळतं का काय? अहो कसं आहे दादा साहेब हे बघा तुम्हाला सांगतो मी, तुला काय अक्कल बिक्कल अलीकडे ये जरा दादा साहेब. अहो मी सरपंचाच्या कानात सांगत होतो सरपंच साहेब तुम्ही घ्या गाडी माग, पण मला म्हणा त्याच्या अंगात लय माज आहे म्हणा त्या दादा साहेबाच्या, त्याचा माज जिरवायचा आहे. मी तुम्हाला का खोटं बोलू? तुम्हाला माहिती ना माझी सवय, ह्या बोटाला थोका त्या बोटावर करतो का? मी प्रामाणिक माणूस आहे, त्याला लय माज आहे. कळून द्या गावाला मी तुमची पावर. हा थांबा इकडे जाऊन घ्या. हो सरपंच गाडी तुम्हालाच मागे घ्यावं लागेल, नाहीतर ह्या दादा साहेब त्याची पावर दाखवेन. तुम्हाला तर माहितीये पावर अशी की एका झटक्यात खटका मिटला पाहिजे. दादा साहेब जिथं अवसान तुटतंय भल्या भल्यांचं तिथं पुरण उरतो हा थिल्लरवाडीचा सरपंच. आता गाडी आमचीच जाणार, तुमची मागे घ्या गाडी. ए नरपळ्या तुला सांगितलं कळतं का पटकीने गाडी माग घ्यायची? ए बारक्या तू घे तुझी गाडी मागे, मी नाही घेणार. काय माग घ्या मोर घ्या माग घ्या मोर घ्या लावले होऊन द्या की एकदाच निघणं काय व्हायचं ते कळून घ्या गावाला तुम्ही. ए सरपंच तुला गोडीच सांगतोय गाडी माघार घे. ए दादिया तुला सांगितलेलं कळत नाही का ठेलेरवाडीचा सरपंच आहे मी, तुलाच गाडी मागे घ्यावं लागेल. संपल्या मला चॅलेंज देऊ नको, या दादा साहेबाला चॅलेंज देऊ नको. दादा साहेबासारखी वळून टाकलं तुला नीट बोलतोय नीट सांगतोय मी मी नीट सांगतोय नीट सांगतोय तुला.
खायला हे मके आता पोरगी घेऊन येतो म्हणला कुठं तर पडलाय काय माहिती एकतरी तर अन्न यायची वेळ झाली आला तर अन्नाचा फोन मी फक्त अर्ध्या तासात पोचतोय अन्न अर्ध्या तासात येतात आता मी गेलो काय मक्याच्या भरोशावर राहिलो नसतो तरी परवडलं असत आता काय करू किसन्या अरे किसन्याला सांगतो अयो बेवड्या दे बघ किसना बरं झाला देवासारखा धावून आला बघ द माझं एक काम कर लय अर्जंट आहे महत्वाचं बघ एक काम हा करतो पण आज माझ्याकडे क्वार्टर ना तुला क्वार्टर भागवा लागेल अरे एक काय तुला 10 क्वार्टर देतो आणून पण माझं नाही महत्वाचं काम आहे तुला काय सांगू अरे पण तू 10 क्वार्टर आलीस देऊ म्हणलं तू एक काय 10 काम करणार बोलीस काय काम बोल 10 नको माझं एकच काम कर पण नीट नीट कर करतो बोल काम बोल मला ना मला आजचे दिवस एक बाय पाहिजे बाय अरे तसं नाही म्हणजे अशी बाय पाहिजे जी माझी नकली बायको बनून राहिली पाहिजे आजचे दिवस अरे नकली बाय कशाला पाहणार तुला अरे पाहिजे का नकली बायको त्याशिवाय नाही तर तुला काय करायचंय तू एक नकली बायको घेऊन ये तुला 10 क्वार्टर पाहिजे का नाही बरे बरे मग काय अडचण नाही मला काय करायचं त्या पायाचं घेणं झालं तू जर क्वार्टरचं काम करत असं तर पांढरा एक काय 10 पाया घेऊन येतो मी जा लवकर ये लवकर ये आणि बेवड्या तू बेवड्या कुला म्हणलं पांढरा अरे तसं नाही चुकून म्हणलो बायक पाहिजे तुला बाय पाहिजे क्वार्टरचं येईल तर काम कर पण लवकर या टाइमपास करू नको एक तर त्या मक्याने गंडा लावला आता ह्या बेवड्याच्या भरोश्यावर त्याच्या आयला एखादं मैत्रीण दिलेलं पांढऱ्याला टेन्शनच गेलं आपलं क्वार्टरचं काम झालं मग ए कृष्णे अरे कुठं चाललाय तू वाका वाका करत हे बघ वामण्या आज लय महत्वाचं काम आहे मला अरे मी म्हाताऱ्याकडून सकाळी सकाळी 100 रुपयाची कोरी नोट आणली आपल्याला उतारा टाकायला जायचंय चल ए वामण्या ही तुझी कोरी नोट तुझ्या खिशात घाल पण मला लय महत्वाचं काम आहे म्हणून मला जाऊ दे समजेला तर असते ती आर लय काम आहे ना वामल्या आर वामले क्वार्टर चल वामल्या क्वार्टर पावर तर कोण लागेल माझी तुला द्यावे करा काम कर तुला काय दादा साहेब तुम्ही तर नेबरेवणी तुमच्या अंगात जीव आहे का नाही एवढी सरपंच आहे का तुम्हाला एक पक्का ठेवून ए मक्या अरे दादा साहेब काय दादा साहेबाच्या बापाला बी पालत घालीन मी दादासाहेब अहो सरपंच काय बारक्या पोरासारखी भांडणं करताय अहो गाव तर कुठं नाही तुम्ही दोघं जण आणि काय रस्त्यावरती भांडणं करून काय ठेलरवाडीची इज्जत झालं ना काय पण ते ऐकत नाही तर मी काय करू हा भांडणं अशी लागल्या दिसते कोंबडीच्या झुंजा लागल्या सारखे दादासाहेब आणि सरपंच तुम्ही दोघं जण एक काम करा तुम्ही आपापल्या गाड्या मागे घ्या युटर्न घ्या आणि निघून जावा हा हे पटलं बरं का अध्यक्ष आम्हाला तुमचं या रस्त्याने आम्ही नाही तर कुणीच नाही जावेत चल गाडी काढ चल ए मक्या तू काम थांबला इथं काय काम धंदा आहे का नाही तुला आवई त्याच्या मायला ह्या भांडणात माझा सर्व गोळ झाला मला त्या पुतळाबाईच्या फळात जायचं त्या पाण्याला पुरग्या नाही ए तू बी का मला ध्यान करशील का नाही हा तू तर दात घेईन खासा खासा घासून मधले बटन चल पाटकी खायला ह्या दोघांच्या भरोश्यावर आज माझं चांगलंच पटांगण होणार आहे बघ पांडू खायला ह्यांच्या भरोश्यावर बसलो नसतो तरी परवडलं असतं माझं मीच काहीतरी काशी करायला पाहिजे होती अरे किसनराव हा अरे सगळं आले गेला सगळं तू आणले नाही मी फक्त बाटलीच घेऊन आलोय लेडी असं सोडलं नसतोय बापाने एवढं ठेवतो चेअर बी वामण्या परत बसणार नाही अरे किसने अरे दारू आपल्यासाठी अमृत अमृत
तू की पेल चिप्पी किसने पेनर पेनर भाऊ अण्णा हा अण्णा अरे फक्त 5 मिनिटात पोहोचतोय मी घराकडं हा सुन बायला तयार राहा मानव शास्त्रानुसार अण्णाला जर कळलं बोकळी पळून गेली तर माझं काय खरं नाही हायला अण्णा तर 5 मिनिटात येणार आणि एवढ्या कमी वेळात मी नकली बायको आणू तरी कुठून आता फक्त एकच पर्याय पांडू तुझा मस्त नटर असला तुझा सोड पांड्या माझा पाय सोड नाही सुंदरे जोपर्यंत तू माझी मदत करत नाही तोपर्यंत मी तुझं पाय सोडणार नाही सुंदरे तुझा जाळ झाला तुझा माझ्या सोन्यासारखे नवऱ्याला तुझ्या बायकोने पळवून नेलं ते नेलं तोंड घेऊन म्हणतोय बायको बनून चल म्हणून गंगे ही असं ऐकणार नाही चांगलं दांडक घेऊन ये बस तिथं लागली वर तोंड फरण लगे दांड का आणायला अगं सुंदरे सुंदरे तेवढी माझी मदत कर 2 तासाचा प्रश्न आहे अगं अगं अण्णा पुढे फक्त नाटक करायचं बायको बनायचं चुलीत गेला तुझा अण्णा तुझं नाटक मला नाही करायची तुझी मदत सोड माझा पाय अगं सुंदरे मान्य मला की मी तुला लय तारा दिला पण असं नको म्हणू अगं अचानक करे वक्त्या तोंडाच्या पंचायतीत लय सुरू सुरू बोलत होता आता आला का नाही लायकी वर तू काय बी म्हण मला मी सगळं ऐकायला तयार आहे पण तुला माझी मदत करावीच लागल तू नसतो सोडत पाय नसतो सोडत मदत करते उडी मला बायको पण आजचे दिवस बर बर ठीक आहे करते तुझी मदत पण मला का नाही त्या मदतीच्या बदल्यात काहीतरी पाहिजे तुझ्याकडनं अगे गंगे धुनभांडी तू कोण बी करते मला की नाही तू अशी वस्तू दे पांड्या कि जी मला वर्षभर उपयोगाला येईल वर्षभर हा काय हा काय नाही दिली तुला वस्तू चल बघा पांड्या जर का परत फिरलास तर गावातून ताणून तरुण झालेन तुला हा सुंदरे एक गोष्ट लक्षात ठेव सुंदरे पांडूचा चारचौघा झालेला अपमान पांडूचा चारचौघन केलेला सन्मान आणि पांडूने चारचौघाने दिलेली जबान कधीच बदलत नसतो दिली तुला वस्तू चल बर बर ठीक आहे चल हा चल चल काय सुद्धा काम नाही आर पांड्याने मला लय महत्वाचं काम सांगितलंय मला जावं लागतंय बाबा या अण्णा या बसा अण्णा इथं बसा अण्णा काय प्रवास तरास बिरास नाही झाला नाही नाही काय नाही थोडा रस्ता खराब होता असं द्या आता असतंच एवढं तेवढं बर मी पाणी मागवतो ए ए अगं ऐकलंस का अगं अण्णा आल्यात पाणी घेऊन ये लवकर चल अण्णा पाणी अण्णा ही तुमची सुनबाय म्हणजे माझी बायको बकुळे होय अण्णा मी त्यांची बायको म्हणजे तुमची सून बकुळा हा तरी आमच्या सुनबाई म्हणायचं शास्त्रानुसार पण काय रे पांडू ही तुझीच बायको आहे ना हा अण्णा माझीच बायको आहे मी काय शेजाऱ्याची बायको आणून उभा केली का अण्णा काय चला तर मग आमचा मुलगा संस्काराची काळ धरून चालतोय हे बघून मन कसं प्रसन्न झालं शास्त्रानुसार नाहीतर आजकालची मुलं दुसऱ्याच्या बायकोला सुद्धा आपली बायको म्हणून समोर उभी करतात नाही नाही साखर संपली पांडू हा आपल्या सुंदरीला सुंदरी का म्हणतोय अहो अण्णा तिच्या माहेरकली लोक तिला सुंदरी नावाने हाक मारतात म्हणून हे तर कधी मध्ये सुंदरी म्हणत असतात तुला साखर पाहिजे ना तिकडे तुला साखर देतो तुमचा सुखी संसार बघून मन कसं प्रसन्न झालं शास्त्रानुसार बर मला निघायला पाहिजे घरी काम खोळंबलेत मला जायला हवं जेवण करून गेले असता नाही तुमच्या हाताची चव घ्यायला मी कधीतरी नंतर येईन चला निघतो मी हा या अण्णा तुम्ही बरं झालं तुम्ही आलं किती दिवसापासून वाट बघते बाई
पाया पडते, आशीर्वाद द्या. बरोबर. पांडू कोण आहे? अहो असं काय करता सासरे बुवा? मी तुमची सून, तुमच्या मुलाची बायको. काय अण्णा, तुम्ही ओळखलो नाही हो? तुमची सून बाई सकाळ सकाळ दात घासून तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी हजर झाली बघा. पांडू काय बोलती? अण्णा आशीर्वाद द्या म्हणते ती, द्या की आशीर्वाद तिला. बर 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 बर, असं दे. उठ बाळा उठ. अण्णा तुम्ही आले. अण्णा बर झाले, आले असून. अगं हळू 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 हळू. पांडू कोण आहे? अहो अण्णा, मी तुमची सुनबाई, तुमच्या मुलाची बायको. माझा मुलगा एक आणि बायका तीन तीन. पांड्या काय करणार आहे? माझा मुलगा एक आणि बायका तीन तीन. पांड्या काय प्रकार आहे हा? अण्णा काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. अण्णा ह्या तुमच्या सून आहेत पण माझ्या बायका नाहीत. म्हणजे? म्हणजे ह्या दोघी ह्यांच्या बायका आहेत. ही बघा, ही मक्याची बायको आणि ही ह्या किसण्याची बायको आहे. ह्यांनी लग्न केलं ना, आणि शेवटी ही तुम्हाला मुलासारखी आणि ह्यांना पण तुम्ही वडिलांसारखे. मग ह्या तुमच्या सुना झाल्या का ना अण्णा? बरोबर. हा चला सुखाने ना अंदा, मी आता जायला मोकळा झालो. जेवण केलं चला बाबा. वाचलो तुझा मुर्दा बसला तुझ्या ह्या दोघींना आणलेलं. मला कशाला बोलवलं रे मग? अग असू दे, मला काय माहिती. मी ह्यांना सांगितलं होतं की काय टाइम आले नाहीत म्हणून तुला घेतले ऍडजस्ट करून. आता आलेच ना, झालं ना सगळं. वाचलो सगळ्यात महत्वाचं. काय सरपंच साहेब, त्या अध्यक्षांनी लय मोठा गोळ केला बघा. काल त्या बहाण्यात आला नाहीतर तुमची जीत पक्की होती. तुमचा डंका वाजला असता गावात. ए मक्या, पण तू काल त्या अध्यक्ष समोर शोप उडारे असा शोप उडारे तसा लय करत होता आणि आज बरं पाणी लावायला सरपंचाला. ए बुटरण्या तोंडाच्या, तू गम बसत जा. ते ज्यावेळेला तुला दोघाला काय धंदाच नाही, उष्ट्या पत्रवळ्याचं कावळं आहे तुम्ही. शांत बसा ना, तर दात घासून घेईन खाचा खाचा मी. हा अहो सरपंच साहेब, गावातला माणूस मी, तोंडावचा माणूस. झाका पाकी करावं लागते मला एवढी तेवढी. अरे मक्या, तू म्हणतो ते एकदम बरोबर आहे. त्या अध्यक्षाने आमचं भांडण मिटवलं म्हणून बरं झालं, नाहीतर त्या भांडणात आमची बी इज्जत गेलेली कळणार आणि त्या दादासाहेबाची बी इज्जत केलेली कळणार. ह्या बाका सरपंच साहेब, गावात जर पावर ठेवायची असेल तर थोडीफार इज्जत जाणली असती. काय त्याला लक्ष द्यायचं एवढं? मग बी तू वैच काय राहू ना दादा. गावात पावर वाढवण्यासाठी ना थोडंफार झगडा चालताय. पण काय म्हण जावेत, कालच्या भांडणामुळे अख्ख्या गावात आपली चांगलीच पावर वाढली असणार. रस्क्या दादा. दादा साहेब आज लय कडक, मला खेटून बसू नका. बरं संद्रा मित्रा कापड नाही तर पावरच कडक म्हणल्यावर कापड बी कडक इस्त्रीचीच असणार ना. बघा नाही तर गोळ होईन, एखादा येईन आणि कापडाची इस्त्री जाईन मोडून. कापडाची इस्त्री मोडायचं सोड. याख्या ठिरवाडीत कुणाच्यात बी ताकद नाही की ह्या दादासाहेबाच्या कपड्यावर तिळभर सुद्धा डाग पाडायची. काय दादासाहेब, तुम्ही तर म्हणता माझ्या कपड्याला कोण तिळभर धक्का लावणार नाही. कावळीने तर कपड्यापासून बेबी पण आताच वगळ आणला बा तुमच्या. अवघड काम झालंय किसन, मला माझ्या कामाचे डबल पैसे हवेत. डबल पैसे? अग भवानी कशाला डबल पैसे पाहिजे तुला? अरे मला नेलं होतं याची बायको बनवण्यासाठी, पण बनवली तुझी बायको, त्याच्यामुळे मला माझे पैसे डबल हवेत. अग पण एवढ्या कामासाठी डबल पैसे कुठे असतात का? जेवढं ठरलंय तेवढं घे ना. नाही नाही, मी डबलच पैसे घेणार. तिकडे तुझ्या आई घाल देत ना पैसे मी तुला डबल. हा किसनराव, पैसे तर मी डबलच घेणार, आणि जर तुम्हाला द्यायचे नसतील ना डबल, या तुम्ही माझ्याकडं मदत मागायला, मग मी पण तुम्हाला दाखवते. नाही तुझी गरज लागेल. अग चालते तिकडे. अरे किसण्या कशाला शिवाय देतो त्या पोरीला? अरे पुन्हा तुझी गरज लागल्यावर देऊन टाकायची असत्या. अरे कशाला गरज लागते पांडा, आता तुझं डगडं थोडीच माघार येणार आहे. आता जाऊ दे तुझ्या आई. चला आपलं. ओम श्री राम दूताय हनुमंताय महाप्रणाय नमो नमः. पौण पुत्र हनुमान की जय, बजरंग बली की जय. अरे
राम राम अण्णा. हा राम 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 राम. तुम्ही किसनाचे वडील तात्या ना शास्त्रानुसार? अहो काय अण्णा, वयाच्या मानानं तुम्ही गावातली माणसं पण इसराय लागला. इसरायचा प्रश्न नाही, अहो तुमच्या किसनाचं लग्न झालं आणि तुम्ही मला बोलावलं का नाही? माझ्या किसण्याचं लग्न आणि मला माहित नाही? अहो अण्णा, अख्ख्या गावाला माहित आहे माझा किसना मरणाची दारू पितो आणि गावात पिंतो. त्याला कोण पोरगी द्यायला लागलंय? अहो कालच मी त्यांना आशीर्वाद दिलाय तुमच्या सुनाला आणि पोराला. नाही नाही अण्णा, काय तर तुमचा गैरसमज होतोय. तुम्हाला खोटं वाटतंय का? हे बघा अण्णा, असं जर असं ना आत्ताच्या आता गावात जातो आणि त्या किसण्याची खबरच घेतो. तुम्ही एकटे जाऊ नका, मी पण तुमच्या बरोबर येतो, आपण दोघं पण त्याची खबर घेऊ. चला मी दाखवतो तुम्हाला. हे माकडा किसण्या भैया, हाय तसा भाग्यपणा. अण्णा कोण बोंब बालते? बघा बोल ना, कोण बोंब बालते? तुझा बाप बाबा तू माकडा होय ना? काय म्हणतात अण्णा? त्या दमानी घ्या. अण्णा काय म्हणतात? लग्न केलं माझ्या परस्पर तू? तात्या तुम्हाला सगळं सांगतो मी समजून. डगर काय गप्प बसत असतो, पांढऱ्याला बोलवल्याशिवाय काय पर्यायच नाही. त्या पांढ्याच्या डांगऱ्यामुळे झाली याच्या. पांढ्या तू लवकरात लवकर घरी ये, नाही तर माझं पटकल होत. आहो तात्या समजू तर बाकडा 10 रुपया लागेल किसले तू. दादा त्या आहो 2 दिवस झालं फक्त बरंच केलं म्हणून वाशी ते होत. बरंच केलं नाही लक्षात राहत तुझ्या. आणि बायको करून आधी तू सांगायचं लक्षात राहत नाही. लय मोठं केस आहोत दादा, तुला सांगतो मी परत. मी माझ्या पैशाचे पितू घेत. त्या मारू नका, त्याला मारू नका. मारू नका नाही, ह्याला असं जीवन सोडत नाही. बरं दिसत का? अरे ह्या माकडानं काय केलंय माहितीये का पांडू तुला? लग्न केलंय मला न माहित होता. अहो तात्या मला मान्य, मला मान्य की लग्न केलं किशनरावने, पण मला सांगा लेकराची चूक बाप पदरात नाही घेणार तर कोण घेणार? लेकरून जर मांडे भागलं तर मांडे कापून टाकणार का तुम्ही? हा नाही ना. जरा शांत व्हा, शांत व्हा. जरा द्या मला घ्या. शिख शिख जरा पांडूकडनं. बघ कशा तत्वज्ञानाच्या गोष्टी करतोय. जाड वटाय पाहिजे. शिख जरा काय मनाचं काय तर. त्या बघा किसनरावला माफ करा, झालं गेलं गंगेला मिळालं. त्याच्या तोंडाकडे बघून नाही पण माझ्या तोंडाकडे बघून माफ करा त्याला. हा बघ पांडू, हा अण्णा तुम्ही आवडताय म्हणून मी एवढ्या बार समजून घेतो, ह्याला माफ करतो. परत जर ह्यानं काय असा आगाऊपणा केला ना, मला न माहित होता काय केलं तर ह्याला जीवन सोडणार नाही. एक काम कर, झालं गेलं जाऊ दे. निदान मला सुनबाईचं तोंड तर दाखवशील का? नाही काय छोटा माप करायला लागला आता. सुनबाई का? बरं बरं ठीक आहे. तुम्ही लांबून आलाय, थकून आलाय, तुम्ही बसा. पाणी वगैरे प्या. अण्णा बसा, अण्णा पाणी पाजा. आम्ही आलो. आतल्या खोली जाऊ तुम्ही, आतल्या खोली जाऊ. तिकडे चष्मा कुठे? चष्मा आण तुम्ही. कुठं सांगतो बापाला चिकन कुठं बसायचं? या अण्णा माकडा चष्मा त्याच्यात. या अण्णा माझा चष्मा पडलाय, मला दिसना झालं. ही सगळं तुझ्या बापाने गोठा केला पांड्या. बरं जाऊ दे मला आता. कुठं आणचे पुढे? लागला लागला दर दर दर. बोल बोल. हॅलो हॅलो वैशाली, ऐक की अगं, 5 मिनिटासाठी येऊन जा की घरी. काल डबल पैसे मागितले तर मला शिव्या दिल्यास हा, आणि आता म्हणते 5 मिनिटाचे काम आहे, तुला लाज नाही वाटत कर? अग डबल काय टेबल पैसे घे, पण ये आजच्या दिवस अगं प्लीज. पाया पडतो तुझ्या. टेबल नाही, 4 पट काय 10 पट जरी दिलेस ना तरी येत नसते मी. ठेव फोन. अगं वैश तिला बिलेज भाऊचा लाय घालीला. तुझ्यामुळे झालं सगळं. काय माझ्यामुळे? आलं असते शिवाय देव तर आले असत का ना? आता आता करायचं काय? अरे किसल्या, अरे सुनबाई इथे का नाही माझी? इथे इथे फक्त 5 मिनिट बाजारा गेली. जरा दम धरा की येईल ना सुनबाई. त्याच्या आयला ही म्हातारा आमचं काय सुधरून देणार नाही. काल ते तुझ्या म्हाताऱ्या पुढं वैशलीला उभा केलं आणि आज पण तिलाच उभा करावं लागणार रे. आईला त्याच्या आयला आता दुसरी पोरगी गावात उभा तरी कशी करायची लागा? अरे पण किसल्या, अरे अण्णाच्या डोळ्या चष्माच नव्हता आता. ती तर मगाशी पण नव्हता, माझ्या पायात आला फुटलं मी तिला टाकून. अरे अण्णाला बिना चष्म्याची माणसंच ओळखायला येत नाही. आपण ह्याचा फायदा घेऊ शकतो की दुसरी पोरगी उभा करू शकतो. पण पांडा एवढ्या कमी वेळात कुठली पोरगी येणार? आयडिया. अरे सुंदरीची घर जवळच आहे, तिला मी आणू शकतो. तिचं पाय धरून माफी मागतो.
अरे किसन्या काय अमेरिकेवर नाही ती का सुन माझी दम धरा की काय दम धरा अरे उठा उठा सुन आधी बघा अरे अरे काय काल किसनाची बायको जरा वाळकून दिसत होती आज जरा जाडखोड कशी दिसते अण्णा अण्णा काल तुम्ही चष्म्याने बघितली होती ना त्यामुळे क्लिअर दिसत होती आज तुमच्या तोंडावर चष्मा नाही अण्णा म्हणून दिसत नाही असू दे असू दे होत पण काय मी म्हणा बरं का पोरा लाखात अशी माझी सून आहे बरं का बरं मला नाव काय तुझं नाव वैशाली वैशाली लास्ट पोरगा नाही लग्न झालं ना वैशाली काय अण्णा काय जरा डोळ्यावर चष्मा नाही म्हणून बघतोय दिसत नाही मला जरा काय किसना ही तुझीच बायको आहे ना म्हणजे अण्णा तुम्हाला खोटं बोलतो असं वाटतंय का म्हणजे ही जर नवरा पळून गेला ना हे जी बायको सोबत घेऊन गेला असं वाटतंय का तुम्हाला म्हणजे ही सगळं आम्ही नाटक करतोय का सगळा गोलमाल करतोय का म्हणजे सगळ्या सगळं गाव ठल्लरवाडी ग्रामपंचायत सरपंच दादासाहेब ही सगळी जण आम्ही उडाकतोय हे असं वाटतं का तुम्हाला लक्ष्मी आली बाळानो डोळ्याव चष्मा नाही ना त्यामुळे मला जरा दिसना झाले बसा की अण्णा कशा बदलाव द्या आपण गावात फेरफटका मारून येऊ चला सुखानं संसार करा पाडण तंडण करू नका त्यापेक्षा गावात फेरफटका मारण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट जिथं चालला होता तिथं जावा की गावाकडे जावा की आपलं विसरचं मान असं वयाचं म्हणून जाऊ तुम्ही जाऊ जाऊ पाणी नका तू आपलं गेलो तुझी गरज नाही आम्हाला जा पण पांड्या खरं तिची गरज पडली परत तर जाऊ दे नाही पडत परत गरज करतो सांग काय म्हणतो पाहिला पांड्या तू पाचता चांगला निघाला नाही का आता किसनेची काल नकली बायको नव्हती तर कुशल त्याच्या बापा म्हणतो सुंदरीला उभा केली राव अरे मग डोकं काही का नाही मला उगच म्हणतात का मला ह्या हेराफेरीच्या दुनियातला बादशहा जिथं पांडुरंग वाघ मारे तिथं पिक पडत्यात चंद्र सूर्य तारे आणि तुम्ही मला काय कमी समजतं कर सगळं मॅनेज कोणी केलं कोणी केलं मॅच केलं ना काय केलं मॅनेज कसं बाप पाला त्याच्या माथ्याला घेऊन आज कुणाला तिसऱ्याला घेऊन येऊन म्हणजे झालं मग काय मोड द्या लगीन केलं असं मला सांगितलं पण नाही होय कस काय अचानक गावात काय किसने हाय पाटे हाय किसने किसने फोन लावून शेवटी नाही बायको फोन लावून फोन लावून शेवटचे काय रस्त्यावर पडले का फोन लावून लगेच चेन तुला ती एक माझी तुझा कार्यक्रम तर गाणं समज किंवा शेवटचा बाय ह्या डांगरांनी कळलं आलं पण पांड्या अगं नाणे नाणे गावात कोरोनाची पेशंट सापडली होती तुला कोरोना झाला असता खपले असते कि वर म्हणून गपचूप लगीन केलं आम्ही ती सुखमय ना दे सून भेटली तुला बर बर असू देते पण सुनच तोंड तरी दाखव की आम्हाला पोरानो नानी बोलते ती एकदम बरोबर आहे आणि त्याच्यामुळे नानीची सून तर बघायला मिळाल आम्हाला कळवणार अहो तात्या बायको बघायला ते काय केशात घेऊन हिंडतो का लगेच अहो तिला काम धंदा असतो घरी असं काय करता काय रेवडी आहे होय ती अशी खिशात घेऊन फिरायला बर ते असू दे आम्हाला घरी तरी नाहीये खायचे मसाले किसनी अरे ही तिघ डंगरी ह्या मक्याची बायको भेटल्याशिवाय काय जाणार नाही तर नाही मलाच काहीतरी करावं लागणार आता काहीतरी सुगाडा आता तुझ काय किसनिया काय ती बघ वैशाली आली आणि अण्णाच्या डोळ्यावर चष्मा पण नाही हा तसं काय मग अरे तिला उभं करू की अण्णाला नाही दिसत अरे पांडा पण ती तयार होईल का ला काही तर अरे तयार नाही तिला तयार करावंच लागलं आपल्याला विचार करतोय चल की घरी घेऊन चल मला अगं नाणे घरी कशाला ते बघ तुझी सून आली पुन्हा जा जा तू हाय सोय माझी सून अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ बरं झालं बाया
मी दाखल्याकडे जायला रिकामी झाली. होय होय, आपण पण गावाकडे जायला रिकामा झालो शास्त्रानुसार. ही एकदम बरोबर बोलला बघा अण्णा. अण्णा, मी आता तुमचा चष्मा घेऊन आलो. अरे वा वा वा, लय मोक्याच्या टायमिंगला आणला गड्या. मी दिले होते सकाळी पैसे त्याला. किसनिया, अरे आता अण्णाने जर चष्मा घातला अण्णाने त्या वैशिणीला ओळखलं आपलं पित्त उघड पडल की. एवढे चार दिवस नाट्य केलं सगळं पाण्यात, आता काय करायचं. घाला घाला चष्मा बघा माझी सून. हा घालतो ना. आणि थांबा, कशा काय अवांना तुम्ही आलत म्हणून आम्ही आलो. वाटलं नव्हतं एका मेसेज वर एका झटक्यात येतील इथपर्यंत. अरे हेराफेरीच्या दुनियातला बादशाह हा पांडू. जिथं पांडू रंग वाघमारे तिथं पिकं पडतात सूर्य चंद्र तारे. बरं झालं पोरीनं तुम्ही इथं आला ती, नाहीतर आम्हाला अण्णाची सुनबाई बघायची होती कशी दिसती. अण्णाने ही माझी बायको. अण्णाने ही माझी बायको. बर बरं झालं बाया, तिघांची बी बायका इथंच बघायला मिळाल्या ती. मक्याचं लग्न झालं कधी जायला. इथं आम्ही आमच्या आई बाप्पाला बोलणार, तुला कुठं बोलणार. अरे बोला कशाला मारताय तुम्ही, अरे बोल्या. तू इथं गावात नसतील तर वहिनी लग्न केलं असेल म्हणून तुला लग्नाला बोलावलं नसेल. अण्णा ते गावावर सोडून दिलेलं पोर गे नका त्याच काय ऐकू. राहू दे राहू दे, एवढं मारतात का त्याला. बरं अण्णा, आता आपण निघू, त्यांना सुखानं संसार करू द्या, आपण आपली काशी करू. ताते असं काय म्हणताय. अहो अण्णा, काशी करू म्हणजे काशीला जाऊ दर्शन घेऊ असं म्हणायचं होतं मला. होय होय होय, चला चला. नाही गेली डंगरी एकदाची, वाचलो एकदाच गेली थिरटी निघून त्याच्यावर टेन्शन घ्या. सगळ्यात महत्वाचं वाचलो, आपण वाचलो हे महत्वाचं. घ्या पाया पडा ह्याच्या. अरे मला खंडून पाया पडून दे. हा पाप्या बरं झालं ना. कुणाला बघितलं का नाही, समाधान झालं बघा. बरोबर आहे तात्या, सकाळी डोळ्यावर चष्मा नव्हता ना, तर मला आपल्या पोरांवर जरा संशयच होता. ती पांढ्या किसण्या मुख्या किती जरी खोट बोलत असली ना तरी मला माहिती चांगलंच ती नक्कीच काहीतरी गोळ घालत असणार आहे ती. मी बी आता अण्णाला सांगत असतो. हा पण जेव्हा मगाशी डोळ्यावर चष्मा घातला ना आपल्या सुनांना बघितलं, अवा आपल्या पोरावला संशय माझा मिटला बघा. काय झालं बोल्या. अवा तुमची पोर तुम्हाला ह्याच्यात शिकवून ही करायली. काय बोलतोय बोल्या तू. अहो म्हणजे मला असं म्हणायचं की तुमची पोर तुम्हाला फसवत्यात. काय बोलतोय बोल्या तू. बोल्या पुष्कळ पुढे जा तुझ, असलं काहीतरी फलताट बोलू नको. आमची पोर आम्हाला कशाला फसवत्या रे. मी कशाला खोट बोलतोय, जे खरं आहे ते सांगते. आवटा तिघाचं पण लग्न झालं नाही तुमच्या पाशी. आईला मला जरा संशय होता शास्त्रानुसार. टेन्शन घेऊ नका अण्णा. नाही मी जर खरं असलं ना म्हणतोय की त्याची आपण परीक्षाच बघू. आज आपण एक प्लॅन करू. बर, आज संध्याकाळी आपण आपल्या पोरांच्या घरी मुक्कामी ठेवू. बर, आपल्या डोळ्यानं बघू ती काय करतात काय नाही. कळलं ना आपल्याला की आपल्या संघ खरं बोलतात का खोटं बोलतात. बरोबर, जर खोटं निघालं ना मुस्कान मुस्कान सोडतो तुझा बघ. हा बरोबर आहे, चला अण्णा चला चला. नाही चला, सुंदरीचा नवरा आणि पांडेची बायको पळून जाऊन चार दिवस बी झाला नाही तो, आणि पांडा सुंदरी एका छताखाली राहायला लागल्यात. मी माझ्या डोळ्याने बघितले. आहो आहो सरपंच, ह्या गंगी मला काय बी सोचणार, एक नंबरची खोटारी बाई ही गंगी. ए ना फ्राय ग बाई, मी कधी खोटं बोलली. अहो मी जे बघितलं ना ते सांगते सरपंच. आहो हे काय बी बोलतोय. ए ठीका तू का गंगे तू सांग. हो सरपंच, झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून तुम्हाला सांगते. जर ही बातमी किल्लारवाडीत पसरली तर लोक काय म्हणतील. एवढा गावात मेट्रो झाला आणि गावातला सरपंच काय झोपा काढत होता काय. अहो लहान तोडी मोठा घास, पण गावातली माणसं तुमच्या तोंडावर थुकू थुकू करते. मग तुम्ही कसा पण पाणी वाजवत.
चल आताच्या आता जाऊ आणि त्या दोघांच्या घरी त्यांना चाबी तरू. चल काय सांगते गंगे. अहो खरंच. अहो दादासाहेब झाकली मुठ सव्वा लाखाची म्हणून तुम्हाला सांगते. ही जर गावात बातमी पसरली तर लोक काय म्हणतील. गावातला एवढा मोठा भावी सरपंच काय झोपा काढत होता का एवढा मॅटर नुसतं. अहो खरंच लोक तुमच्या तोंडात थू थू करतील. तुम्ही बसा बी पाण्या वाजवत. जावेद चल आताच्या आता आताच्या आता जाऊ त्या पाण्याच्या घरी आणि त्याची चांगलीच खबर घेऊ. अगला उलट माझे रक्त कसायचे. पोरांनो आम्ही तिघांनी म्हणून असा एक निर्णय घेतलाय की आजची रात्र एका छताखाली आपण सगळ्यांनी घालवायची. आता तुम्ही आपापल्या खुलीमध्ये लावून झोपा. आम्ही पाल्याच्या खुलीत झोपतो. चल चला. त्याच्या ही डबरी कस काय आली. अरे ही लय मजलड्डा चालतो लय बेकार. माझं म्हणणं तुझी नाणी लय बेकार. डगर कवा दोन वर्ष येत नाही कस काय गावात आली नेमकी. अरे पण आता करायचं काय ती ध्यानात घ्या आधी. आता गरे पांड्या तू जरा हुशार आहे काहीतरी लागणार. बरं बरं ठीक आहे. तू त्यांच्याकडे जा आम्ही वर जातो. तोवर चला आपण जावा काय म्हणतात बघून येतो. चले आपली पोरं आपल्याला फासवत्यात का काय. ती खरी तपासण्याची आता वेळ आली शास्त्रानुसार. बरोबर बोलताय ना. आपण त्यांच्या रूम मध्ये जायचं आणि बघायचं. ती जर वेगवेगळी झोपली असेल तर समजायचं की ती पोरं आपल्याला फासवत्यात. आपण आत्ताच त्यांच्या खोल्यामधनं जाऊन बघू. म्हणजे पोरं खरं बोलत्यात का खोटं बोलत्यात ते कळलं आपल्याला. बरोबर आहे आपण जाऊ. अगं सुंदरे तू काय थोडी टाकून आलीस का अशी का अचानक पिसायला कुत्र्यागत करतीस. मला ऐकायचं कुणाचं. अरे तुमच्या पायी नाटक करेपर्यंत एकच जाऊन सांगते म्हणजे माझे नाटक सुट करेल. हा तिकडे अगं ऐकते तुझा टाकलं डोक्यात डाडक. बरा बरा बरं केलं. पण एक नंबर काम केलं. तुला सांगतो अजून जो आणि ठोका टाकाय पाहिजे तो आता सकाळपर्यंत उठत नसते दात घासायच्या टायमापर्यंत. जाऊ दे बाबा डोक्याचं टेन्शन गेलं. मग काय तर म्हणजे माझा पांडा खरं बोलत होता शास्त्रानुसार. आयला गेलं करडा सर. मात्र्याने घोळ घातला नसता. आता काय करते काय माहिती. तात्या नानी मी स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करून आलोय आपली पोरं आपल्याला फसवत नाहीत शास्त्रानुसार. खरं बोलते ती
पण हे करा तुम्ही तुमच्या डोळ्याने बघून एकदा खात्रीच करा पण असं म्हणताय. हा मी बघून येऊ म्हणताय. हा जातो मला विचारली खात्री पोट बरोबर. तात्या जोड्या बघा येणार म्हणजे ह्यांची मला आदला बदली करावं लागणार. आता हिला काय करतो तिकडे नेऊन टाकतो. अरे पण हिला नेऊ कशी? एक नंबरचा हलगट आहे, एक किड्याचा बोज आहे, अशीच नेतो हिला फार परत. आणि खोबा इकडे कशाला आणलाय तू? अरे किसनिया माझ्या खुली जसं माझं म्हातार आलं तर मला बघायला, तसं तुझं दांगर पण येणार आहे तुला बघायला. अयो घेऊन आलं ते टाक लवकर येला टाक लवकर व्यवस्थित व्यवस्थित जाते का त्या खुली? चल 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 बघू गे. शेवंताबाई अगं ये शेवंताबाई अगं उठ लवकर अगं उठ ना. अगं ते तात्यानं अण्णा येऊन गेलेत, आता याची म्हातारी नक्की येत असती बघ. तू जाय लवकर त्या पांड्याजवळ झोपायला, मला इथं झोपू दे. काय बाई म्हातारी झोपू बी द्यायला पांड्याच्या दपड्यात पडू माझा सगळा पडू. सगळं व्यवस्थित झालं आता. शेवंताबाई इथं झोपलं तर चालेल तुम्हाला? पाहुणा आम्हाला मी कसली अडचण असण, आम्ही तर कुणाच्या बी बेडवर झोपायला तयार. म्हणजे फक्त झोपायला तयार आहेत असं म्हटलं उगाच अर्थाचा अनाथ तर कसं पाहिजे करताय? झोपा मग. वा छान सुरेख, म्हणजे माझा किसण्या मला खोटं बोलत नाही. शास्त्रानुसार आव्हान खोट नाही बोलत आव्हान बोल कसं काय
अरे जिथं अवसान तुटतंय भल्या भल्यांचं तिथं पुरून उरतो अठ्ठिल्लारवाडीचा सरपंच. आणि त्या पांडानंद सुंदरीनं एवढी मोठी लग्नाची खबर ह्या ठिल्लारवाडीच्या सरपंचापासून लपून ठेवली. ती सकाराम पळून गेल्याला एक महिना झाला नाही आणि त्या सुंदरीनं दुसरं लग्न केलंय. आणि लग्न केलंय ते बी कोणाबरोबर? त्या पांड्याबरोबर. म्हणजे गंगे खरं बोलत होती. गावात जर ही खबर कळली तर माझी इज्जत जाणार. काय पाहिलं तिने त्या पांड्यात? हा, तिने जर आपला विचार केला असता लग्नासाठी तर वेगळी गोष्ट होती. औस सरपंच त्या पांड्याला त्या सुंदरीला लगीनच करायचं होतं तर एवढं मोठं भांडण करायचं नाटक केलं कसं पाय? अहो दादासाहेब, तुमची डाय शिजवायची राहू द्या बाजूला. आधी त्या पांडू सुंदरीच्या लग्नाचा काय सोक्षमोक्ष ते लावून टाका. अहो त्या सुंदरीच्या हातचा मारखान खाऊन तुमच्या पाटलीचं बरं सालटे लोंबलं. तरी पण तुम्ही त्यांचं भांडण मिटवाय माघार घेतली नाही. आणि आज तर त्यांनी खरंच केला लगीन डायरेक्ट. त्यांच्या लग्नाचा सोक्षमोक्ष तर मी लावणारच आहे, पण त्यांनी या भावी सरपंचाला लग्नाला बोलवलं नाही. नाही, आता पांडान सुंदरीला काहीतरी इंगा दाखवावं लागेल. आता काय करू, आपण दोघं बी घरी जाऊ. हा, त्यांना ओढून बाहेर काढू आणि त्यांना जाबीचरू. जाबीचरू, चला चल. त्या पांड्याला माझी पॉवर दाखवावंच लागेल. तू काय कर, चल लवकर. बया, आता तो दादासाहेब सगळ्यांनी तमाशा घातला असेल. बया, सगळं सामसुमच आहे. दादासाहेब सरपंच आले नाहीत काय? की सरपंच तुम्ही इथं? हा, आत्ता होईल खरा ड्रामा सुरू. म्हणजे तुम्हाला बी ती खबर मिळाली जी आम्हाला मिळाली ती? होय दादासाहेब, जे तुम्हाला कळलंय तेच आम्हाला पण कळलंय. मग येऊ दादासाहेब. सरपंच सरपंच आपल्या दोघांची पार्टी विरोध असली तरी पांडे आणि सुंदरीने जे लग्न केलंय ना आपल्या मनाविरुद्ध, त्यामुळे आपला अपमान झालाय. त्याची आयला ह्यांना कोणी सांगितलं पांड्याने सुंदरीने लग्न केलंय? ही गावची पडर माझी का ना निवड दलील रे बघ. आर्टिस्टनी माझ्या लक्षात आलं आपण 2-3 दिवस झाले नाटक करतो ना, ती 100% आपली खबर सांगितली कोणीतरी. आर्टिस्ट जाऊ दे, पण ह्या घरातल्या 3 डांगऱ्यांना कोणी सांगायचं? ही जर घरात गेली का नाही तर सगळं पट्ट्या घोळ करतली. तू काळजी करू नको, तू एक काम करतो, सरपंचाला सांभाळ, मी दादासाहेबाला सांभाळतो. मग लागत आम्हाला. चल चल. एकदम बरोबर बोलताय दादासाहेब तुम्ही. पांडानंद सुंदरीनं आपल्याला न सांगता लग्न केलंय म्हणजे आपला अपमानच केलाय. दादासाहेब चला, आपण आज जाऊन बघू आणि त्यांची चांगली खबर घेऊ. चला चला. दादासाहेब तुम्ही इकडे सका सका, मी तुमच्याकडे निघालो होतो. काय झालं बाके? या या, तुम्हाला इथं खूप छत आलो. या सरपंच साहेब, थांबराव, मी तुम्हाला सकाळपासून हुडकते. सरपंच साहेब, सरपंच सकाळपासून हुडकतोय. अरे पण आम्हाला तिकडे जायचंय की आत? ती राहू द्या सरपंच साहेबराव, इकडे तुम्हाला खूप सांगतो. अरे पण हे मक्या, मला इकडे वेळेत कशाला आणले? काय दादासाहेब, मग ही गोष्ट काय पटंगाला सांगतात का? मग गपचिप घेऊन आलोय. अहो पाय ना पाय दुखाय लागलं सकाळपासून, म्हणतो तुम्ही फिरा इथं नसती कुत्री मार. हे मुद्द्याचं बोल, कशाला बोलवलंय ती सांग. निरोप आहे तुम्हाला, निरोप. पुतळा बाईचा निरोप आहे. आम्हाला पुतळा बाईचा निरोप? काय म्हणली पुतळा बाई? पुतळा बाईनी बोलावलंय तुम्हाला महादेवाच्या देवळात भेटायला. काय किल्लारवाडीतल्या गावकऱ्यांनी माझा सत्कार महादेवच्या मंदिरात ठेवलाय? आम्हाला पुतळा बाईनी बोलावलंय बर का? कशाला? पुतळा बाई मला म्हणली तुम्ही दादासाहेबाचं खास माणूस आहे म्हणून तुमच्या पशी सांगते. दादासाहेबाला एक निरोप द्या आणि महादेवाच्या देवळात बोलवा. होय म्हणा सरपंच, ती सांगण्यासाठी गावभर हुडकलं तुम्हाला बघा, पण तुम्ही त्या दादासाहेबाच्या माग बोंबलच हिंडताय. अर्पण किसण्या गावकऱ्यांनी सत्कार ठेवला असता तू डायरेक्ट सरपंचांना सांगितलं असतं. तुझ्या पशी काय म्हणून सांगतायला रे पेताड्या? आता आम्हाला पुतळा बाईने बोलवलं म्हणजे जायलाच पाहिजे. लेकिन मक्या,
पुतळाबाई दादा केली हर बार निरोप निरपात छोडती आज तेरी बस कैसे त्याच्या आईला रान जनावर बोललच का मध्ये कशाला सांभाळत असतात तुम्ही आखी द्या एक कानफडा ठेवून त्याच्या दिग्या तुला सांगतोय सरपंच ह्याला सांगा बरं का मी खोटं बोलू असं वाटतं का तुम्हाला आणि तू जर मध्ये मध्ये बोलला का नाही मक्याला दादा असं तुझ्याकडे पाठवलं सांगतोय दिगा तू गबस जावेद गबस तुला काही कळत नाही अरे आम्हाला आज पुतळाबाईने बोलवले फडावर हिताच ना काय येस नाही तोडू जावा पटके ना तिच्याकडे चल खरंच गावकऱ्यांनी माझा सत्कार ठेवलाय कारण म्हणजे आम्ही खोटं बोलतोय का सगळे आरकेस ना तस नाही लगा माझा विश्वास आहे रे तुझ्यावर लेकिन सुंदरीवर पांड्या पण ती पांढऱ्या सुंदरी तर अरे पांढऱ्या सुंदरी गेली खड्ड्यात जाऊ सत्कार करून मी बघतो पांढऱ्या सुंदर आता पहिलं आपलं पुतळाबाईकडे जायचं जा पटके ना आपल्याला आताच मंदिरात जावं लागल काय बाया हे किसण मक्याचं माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणीच ओतलं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंदिरात आल्यावर मन कसं प्रसन्न होत आहे शास्त्रानुसार तू का घाबरत असतो अरे कृष्णाला विचार सरपंच दादा साहेबाला गोळा लावला काय सांगतो खुदडून लावले जाणार महादेवाच्या मंदिरात अच्छा महादेवाच्या मंदिरात वय काय महादेवाच्या मंदिरात अरे माझा डंगर पण महादेवाच्याच मंदिरात गेले आता अरे सरपंच आणि दादा साहेबांनी माझ्या डंगराला बघितलं आणि त्याला जर सगळं खरं खरं सांगितलं आपल्या सगळ्याचं पितळ उघड पडायची बारीन तुझा डंगरच नाही बारा बोळ्याचा काय त्याला गरज होती महादेवाच्या देवळात जायची त्याला काय दुसरी देवळ नव्हती भक्ती करायला अर्पण आता करायचं काय अर करायचं काय शापेचा राव तू पहिला मंदिरात जा सरपंच दादा साहेब तुझ्या डांगराला भेटणे अगोदर त्या डांगराला घेऊन ये असं नाही काय होणार मी आता जातो म्हाताऱ्याला घेऊन येतो मी त्याला पाठवतो मंदिरात दादा गासा मक्याला अरे जावेद कुठे दिसते का नाही ती पुतळाबाई अर्धी का लोकांनी तो काळा कुत्रा पण नाही दादा पुरा मंदिर छान मारा खरी आपली काळा कुत्रा बी नाही अरे कुठं सत्कार ठेवला का माझा म्हणजे जावेद त्या मक्याने आपल्या बरोबर चॅट केलं म्हणायचं दादा ओ चीट होत आहे अरे बाई सत्काने का मेरे को भी का त्या किसनानं फसवलं आपल्याला आओ सरपंच मी तुम्हाला कवा बसलं म्हणतोय त्या बेवड्यावर विश्वास ठेवू नका ठेवू नका त्या मक्याला आता मी सुट्टी देत नसतो त्यांनी मला चुना लावलाय आता त्याच्याच बोटाने त्याच दात घासायला लावतो बाट दादासाहेब सरपंच तुम्ही हित म्हणजे मक्याने जसं आम्हाला फसवले तसं किसण्याने बी तुम्हाला गुलवलेलं दिसतंय मंदिरावर पाठवले हो दादासाहेब मक्यानं आणि त्या किसण्यानं दोघांनी बी आपल्याला घोडा लावलाय त्या मक्याला तर मी सुट्टी देत नसतो किसण्याला बी सोडत नाही आता मी काय करायला होती त्या डांगऱ्याला जायची तिकडे होऊन बसला जी मग पाहिजे बाबा तू जातोस हो दादासाहेब सरपंच ती बघा पांड्याच उडीला आणणार आपण त्यांना जिजू पांड्याच्या लग्नाबद्दल अर्पणडे का तुला नक्की खात्री आहे का ते पांड्याचा जोडीला येते अहो सरपंच मला 100% खात्री ते अण्णाच येतो पांड्याच वडील अयो अण्णा सरपंच मला वाटतं लेकाने लग्न केलं म्हणून म्हातारा भेटाय आलंय त्याला आपण एक काम करू त्या पांड्याला जी जाब विचारणार आहे ना ती म्हाताराला विचारू हो दादासाहेब चला अण्णा नमस्कार अण्णा नमस्कार नमस्कार तुम्ही पांड्याचं वडीलच आहे ना हो हो मी पांड्याचाच वडील आहे शास्त्रानुसार तुमच्या पोराने लग्न केलं वाटतं शास्त्रानुसार हो हो त्याने लग्न केलंय म्हणूनच आशीर्वाद द्यायला आलोय शास्त्रानुसार अहो पण ही काय पद्धत आहे का गावच्या सरपंचाला न सांगता लग्न केलं त्याने गावच्या भावी सरपंचाला सांगणे का नाही त्याचं हा बरोबर आहे सरपंच भावी सरपंच तुम्हाला सांगितलंच पाहिजे लग्नाचं पण इथं आम्हालाच लग्नाचं सांगितलं नाही तर तुम्हाला कुठून सांगणार त्यानं ते काय लव्ह मॅरेज का काय केलंय अहो पण त्याची लग्नाची पहिली बायको पळून गेली मेलू काय पांडाची बायको पळून
शास्त्रानुसार अण्णा पाणीची पहिले बाई कुळांचा अण्णा अण्णा चला तिकडे दर्शन घेऊ दुसऱ्या मंदिरात तुम्ही पांडारा महत्वाचं बोलतोय ना काहीतरी ओ सरपंच तुम्हाला पण प्रचार करायला माझंच वडील घेवलं का तिकडे गावात जावा की प्रचार करा यार काय बोलतो तो पांडा 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 तुझ्याबद्दल काहीतरी ते सांगता येत ना शास्त्रानुसार अण्णा कुठं त्यांच्या नादी लागता इडी चला तू पांडा गावचे सरपंच उपसरपंचाने तुझ्याबद्दल काहीतरी बोलतायत ते अण्णा नक्की सरपंच नाही हो भावी सरपंच अहो यांना सरपंच होता नाही आलं म्हणून गावात बोंबलत फिरत्या डोक्या परिणाम झाला त्यांच्या तुम्ही चला अण्णा तुम्ही चला चला पांडा पांडा तुझ्या बायको बद्दल ते काहीतरी सांगताय शास्त्रानुसार अण्णा गेलेली कॅशी टाईत ही तुम्ही चला अरो दादासाहेब अहो तो जाऊन जाऊन जाईल कुठं त्याच्या घरी तर सापडेलच की आपण त्याच्या घरी जाऊन त्याला जा विचारू चला त्याला सुट्टी ना फक्त थोडा वेळ दम काढा एकदा काही डगरी गेली की आपलं दगड्या खालचा हात निघलं म्हणून समजायचो अगं नाने बाहेर या जरा तर चाललो तुम्ही आपण इष्टी काहीतरी बाराची वाटतो एवढं लवकर का चाललं अरे किसण्या माझ्या अण्णा लय गावाकडे काम असतं बरोबर अरे अरे हो हो आम्ही निर्णय बदललाय तर मुलांनो तुमचा हा सुखी संसार बघून ना आम्हाला खूप आनंद वाटला पण बाळांनो एका गोष्टीची खंत आहे की तुमची लग्न ना आमच्या डोळ्यात एकच झाली नाहीत तर अण्णाचं नानीचं माझं म्हणणं आहे आमच्या डोळ्यात एकच तुमची लग्न व्हावीत शास्त्रानुसार बस तर उद्या सकाळी ठीक 10 वाजता आपल्या माळावरच्या मंदिरावर तुमचं लग्न लावून देऊ शास्त्रानुसार तर उद्या 10 वाजता सगळ्यांनी तिथं हजर राहा बरोबर का बरोबर आहे तुझा मोडदा बसवला तुझा आधी घराच्या बाहेर पुन्हा जर का माझ्या घरी आला ना नाडी गेला नाडी सडकून काढेन तुझ्या पांड्या सांगते तुला अगं सुंदरी ऐकून तरी की माझा काय ऐकून घ्यायचं रे नचकल आणि तोंडाच्या हा मी कधी माझ्या नवऱ्याशिवाय कुणाचा विचार सुद्धा केला नाही आणि तुम्हाला म्हणतोय लग्न तुझा तर आता अगं सुंदरे फक्त तुला नाटक करायचं लग्नाचं तुला काय खर खर कर म्हणतोय मी नसते करत नाटक लग्न करणं म्हणजे तुला काय खेळ वाटलं काय नाटक करता करता खरंच लग्न झालं तर मी माझ्या नवऱ्याला काय तोंड दाखवू काय तुझ्या नवऱ्याचा पुळका घेऊन बसली तुझा नवरा गेला माझ्या बायकोला घेऊन पळून तुझा अगं सुंदरे अयो अगं अगं जातो की तुला ते वर्षभर पूर्ण वर्ष वस्तू पाहिजेत का नाही ती वस्तू घालते काय लाज बीज आहे का नाही तुझं माझा अहो शेवंत बाई अहो काय हत्ती केला शिपूट राहिला मग थोड्यासाठी माग सरतायत अहो करा की एकदा पांड्याची मदत अहो मी सांगतो तुम्ही जर पांड्याची मदत केली ना तुम्हाला असा झटक्यात माला मालच करून टाकतो अहो पाहुण लगीन म्हणजे का तुम्हाला काय खेळ वाटलं की काय असं नाटक करता करता जर खरंच लग्न करायची वेळ आली तर केवढ्यात पडायचं ते हे बघा आम्ही कलाकार माणसं मी तर तुमच्या संग बी आयुष्यभर संसार करायला तयार आहेत फक्त तुम्ही माझी आणि माझ्या तमाशाची जबाबदारी सांभाळा म्हणजे झालं शेवंत बाई म्हणते ती खरं आहे त्याच्या आईला ही नाटक करता करता हे नाटक करणार बेत जर माझ्या गळ्यात पडलं तर माझ्या आयुष्याचं वाचणच होईल नाही नाही शेवंत बाई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मग तुमच्या नाटकाचं काय नाटकाचा जाळ होऊ द्या तिकडे त्याच्या मायला त्या पांड्यासाठी त्या डांगऱ्यासाठी करू का मी माझा काय बी उद्योग नाही नाही अजिबात काय टेन्शन घेऊ नका आता त्या पांड्याचं आणि डांगऱ्याचं जाऊन खसा खसा दात घासून घेतो जावा तुम्ही त्या मायला कृष्णा तुला सांगितलं तर पांड्याच्या नादी लागू नको म्हणून हा किती वेळ त्याला थांबवलं नुसतं बैल पोळ्याला बैल सजावलं आणि सजावलंय आपल्याला मग मला तर वाटलं होतं गावात वळून सोडलं असं राहतोय काय पांडा सांगितलं डोंट वरी माय ब्रदर जस्ट चिल तुझी इंग्लिश पुन्हा झाड पटकीने सांग आमच्या नवऱ्या कुठं आहेत अरे दम धर जरा मग या दम धर जैसे हर प्रेम कहानी का मजा
लैला मजनू के प्यार में होता है, जैसे हर पार्टी का मजा डिस्को बार में होता है, जैसे हर छुट्टी का मजा रविवार में होता है, वैसे ही मेरी जान हर मोमेंट का मजा कहा होता चश्मा रजनीकांत का चश्मा तो, वैसे ही हर मोमेंट का मजा इंतजार में होता है मेरी जान, जस्ट चिल एंड जस्ट वेट एंड वॉच। सका ठंड वाजून आल्यावानी करतोय, फ्रीज मधन बाहेर काढला का काय तुला? बर बर ठीक आहे, फटकीने काहीतरी करते, आम्हाला भी गुहात घालशील, तू भी फटकीन बाबा। काही टाकली नाही मी काय नाही। अरे पांडूचा प्लॅनच असा असतो की कोणाच्या कानाला खबर नसते। अरे काळ माझा काढवा आलं पण आईला सुंदरे बरं झालं गड तू टाइम आला आली, आता एका नवरीचा प्रश्नच मिटला पांडा। ए पांड्या मी काय तुमची मदत करायला आले, त्या दिवशी तुझ्या डांगऱ्याच्या समोर मला बायकोचं नाटक करायला आलं होतं ना, त्या दिवशी तू म्हणला होता का एक वस्तू देतो, तीच वस्तू घ्यायला आली मी। वस्तू? हा हा आग पण सुंदरे तू माझी बायको बनून तर आली पाहिजे, तू निमंत निघून गेली कशी मला वस्तू देऊ? लवकर मग आज माझं लगेल करते का मस्त मस्त सॉरी 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 बॉक्स ही एवढा मोठा बॉक्स आणि ही तुझी वस्तू वर्षभर टिकल अशी हाय दर 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 इथं भिकारी रस्त्यावर नको उद्घाटन करू, घरी जाऊन उघड जा मंदिरावर बर बघ तुझा विचार बदलला तर चल गप चुकून आणि मंदिरावरती आयला कधी ना धावलं बापल्याक धावलं असलं काम झालं तुमचं ह्याच्या मायला ह्या पांड्याच्या नुसता वाढून झालं गोळ करून ठेवला इथे किती वेळ झालं बाया नाही गेला या तुझ्या मायला मला धडक तू अरे काय नाही अजून कधी लगीन व्हायचं माझं एक तर होत नव्हतं काय लई अवघड केलं राव ह्याने ऐकी मक्या ही असतो मी कोट राहणू घर तुला काय अक्कल बिक्कल आहे का जातो का घेतील वतायला पोरांनो हा अरे लग्नाची वेळ होऊन गेली शास्त्रानुसार अरे कुठे आहेत नवऱ्या अण्णा नवरे आल्यात अण्णा काय मला आल्या का पांडा कसं तुमच्या सुना इकडे आले 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 अण्णा मी काय म्हणतोय या आपल्या सुनबाई चेहरे का लपवत्यात अहो अण्णा नव्या नवऱ्यात लाजणार की थोड्याफार त्याच्यामुळे चेहरे लपवल्यात होय का नाही आहे का नाही बर ती काय पण असू द्या लग्नाची वेळ होऊन गेली तिन्ही जोड्या पाठवा बसून घ्या अण्णा एक काम करा तुम्ही हो मोर आम्ही तिघं तीन नवऱ्या पाठी मागणं होतो हो तुम्ही मोर आधी तू उशीर झाला उशीर कर नको नाही नाही तात्या या तुझी बुच्चू लपवत्यात माझं नक्की छिन्न काहीतरी गोळ घातलं असण कसं काय हे डोकं डोकावतो हा तुला काय अक्कल आहे का होय तिकडे देवळाच्या बाहेर हान 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 चांगला आईला पांडा हा सगळं खरं झालं हा आता तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा कोण आहे ते बघ मग क्या कस नाही कस सांगतो की कस काय बी करून आजच्याच लग्नाचं नाटक मला पूर्णच करावं लागल त्याशिवाय अण्णाचा माझ्याचा संशयच जाणार नाही अरे पण करू तरी काय कुठून आणू नकली बायका त्याच्या आईला जावेद आणि ढिगा आज नाग आणि मुंगास एकत्र कस काय बसल्यात
रोज एकमेकाची लंगोट धरून भांडण करणं ही विरोध पार्टी, आज एकमेकाचं लंगोट यार झाल्यात, काय भानगड आहे? रेकॉर्डिंगच करतो ह्यांचं. ए जावेद, अरे माझा डाव आहे ना बाबा. मालूम खेळ तू. जावेद तुला आठवतोय करो, आपण किती आधीपासून लुंगुटी यार आहेत, पण ही दादा साहेब आणि ती सरपंच त्या दोघांमुळे आपल्या दोघांना पण विरोध करावा लागतो या. अरे ओ दादा साहेब ना, बहुत नीच माणूस आहे. अरे नीच, एक नंबरचा नीच माणूस आहे. बरं नीच माणूस जातो ते, त्या दोघा तर आपला फायदा आहे ना, किती काढतो आपण त्यांच्याकडनं. आपण दोघांनी बी ना त्या दोघांना नुसतं गडबडून गडबडून लुटायचं. लुटा लुटा, तुम्ही दादा साहेबाला सरपंचाला लुटा आणि मी तुम्हाला चांगलंच लुटतो, कारण तुमची ही इज्जत माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाली. ए पांडा, ती रेकॉर्डिंग डिलीट करून टाक. अजिबात करत नसतो. ए पांडा, डिलीट करू रेकॉर्ड. नाही करणार, ही रेकॉर्डिंग मी दादा साहेबाला आणि सरपंचाला पाठवत असतो. मग बघा, दादासाहेब आणि सरपंच तुमच्या टिरीवर एवढे फटके देणार, एवढे फटके देणार की तुम्हाला कोणच्या अंगावर झोपायचं कसं आणि सकाळी टर्मळ घेऊन बसायचं कसं ते सुद्धा कळणार नाही. हा अरे, असले करमती करता का दादासाहेबाच्या माग? अरे सोडे, नका पाठवू. पांडुदा ऐका, त्याच्या बदल्यात काय करायचंय ती सांग, ती सगळं करतो, पण ती रेकॉर्डिंग नको पाठवू. बर ठीक आहे. पांडा बर झालं, ह्या मत्कल्यांना असच पाहिजे. मग मी काय म्हणतो पांडा, काय चांगली तुझ्या हातात नसाली, आता चांगली नसाली. मला काय म्हणायचं पांडा, अरे या दोघांचं झालं खरं, पण तिसरा ही जाड जुड कोण थांबवाय बाबा, मला काय समजा. वहिनी साहेब, वहिनी साहेब, अहो लाजू नका, आता लाजून काय उपयोग आहे का? दाखव मुखरा, दाखव ना अजून मुखरा, दाखव वहिनी साहेब, दाखवा अहो, दाखव अहो, दाखव. मकिया आली नाही, या पांडूनी वेळ आणली ह्यांच्यावर लुगडं घालायची. अरे पण पांडा हे आठव कस का आश्चर्य म्हणायचं. अरे जिथं पांडुरंग वाघ मरे तिथं फिक पडतात चंद्र सूर्य तारे, समजलं का? आणि दादासाहेब काय चीज आहे माझ्या पुढं सांगतो. आईला दोन नवऱ्याचं तर जुगाड केलं, पण तिसरीचं काय करू आता? दादासाहेबाच्या घरात लावणीचा फड लावला का काय दादासाहेबाने? दादासाहेब लावा की ठुमका लावा, लावा लावा लावा, मस्त मस्त कॅमेरात येते, लावा. काय पुकळा बाई, तुमचं पण काढू काय ठुमका, चला निघा निघा. पाहिजे तू इथं काय करतोय? इथं काय करतोय? इथं मी आलोय तुमची लावणी ठुमक बिमक बघायला, शूटिंग करायला. सगळं मोबाईल मध्ये मी शूटिंग करून घेतलंय, एका बटनात तुमचा व्हिडिओ व्हायरल सगळ्या गावात. ए पाड्या, इले मागत जाईन, व्हिडिओ डिलीट कर. डिलीट करू व्हिडिओ? नाही नाही नाही, तुमची पण कर्तुत करू दे की अख्ख्या गावाला, की गावचं पुढारी कसली नाटकी करतात, कळू दे की काय धंदे लावता तुम्ही. हा नाही नाही, गावातले 56 ग्रुपला टाकतो आणि तुमची इज्जतच करतो, मग बसा प्रत्येकाच्या मोबाईलवर ठुमक मारत. हा ए पांड्या, तू व्हिडिओ डिलीट कर, व्हायरल नाही झाला पाहिजे. व्हायरल व्हायरल तर माझ्याच सारखं वाईट कोण नाही. अहो तुमच्या एवढा वाईट माणूस कळू द्या गावाला, मी पण व्हायरलच करतो आता व्हिडिओ. पांड्या नाही नाही करतो, ऐकून घे, तू म्हणशील तसं करायला मी तयार आहे. असं का सांगशील तसं करेन मी, सांगाल तेवढं करणार का? पण ऐक, थोडी मला पण मी तू सांगशील तसं करेन. बर ठीक आहे,
सांगाल तसं करणार ना. तर हे असं झालं वय म्हणायचं. दादा साहेब वाटलं नव्हतं राव आयुष्यात तुमच्या अशी वेळ येईन म्हणून. लईच बेकार वेळ आली तुमच्या. दादा साहेब साडी पण की आपलं तुम्ही नाकच कट होती असं मला साडीतन बाहेर येऊ दे तुझी गर्दनच मोडतो. ए पांड्या तू व्हिडिओ डिलीट कर बर का तर तो व्हायरल झाला ना तर माझा इतका वाईट कोण नाही. अव दादा साहेब काय तुम्ही काय डिलीट करा म्हणताय का मग मला. डिलीट कर. डिलीट कशाला डिलीट करू राहू दे की आणती सवळी बघायला मला. आलो आलो अण्णा. रामन कुठे पण रामन काका आलोय 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 मी आलो अगदी वेळेला आलो थोडा उशीर झालं म्हणायचं. आधीच उशीर झालाय जास्त वेळ नको. चला बरं पड मला मृत्यू दिनांक सांगा आणि एक जो मेला त्याचा फोटो आणि हार त्याला द्या. चला बरं अहो काय काका डोक्यावर पडलं का तुम्ही. ह्याची लग्न होईच आधी टाकत पुसू टाका त्यांना काही ना काय दहाव्याच आहे काय काय. थांबा थांबा लई चिडाचिडी नको आलं माझ्या लक्ष मंडळी ना मंडळी. हा मग लग्नाचा कार्यक्रम दिसतो. मिस्टेक झाली ऑलराऊंड आहे मी घेतो मॅनेज करून पण आता ह्या रांडेच्यानी मला तेराव्यातनं उचलून आणलं माझी काय चुकी आहे का. मी तसंच बोलणार आहे. चल चल आलं मला कसं शास्त्रानुसार काय पाहिजे. ही थडग कुणी रचलंय म्हणायचं. थडग ही चुकीच आहे. ही विटेला ही उत्तर दिशेला पाहत होते. बरं जाऊ दे आता उशीर पण आपल्याला झाला ऍडजस्ट करून घेतो ना. चला बसा बसा चला चल काय काय सामान आणलं म्हणायचं. चंदन लाकडं तेल साखर नवऱ्या लई चवळीच्या शेंगा दिसतात ना. माझ्या आयुष्यातलं पहिलंच लगीन दिसतं हे. नमस्कार अण्णा. नमस्कार नमस्कार नमस्कार. या या सरपंच ही काही येल झाली का घणाला यायची. नेमकं जेवणाला टायमिंगला आलाय तुम्ही. अण्णा तुमच्या लेखानं सुनं बोलवलं नाही मला पण तुमचा मान राखून आलो बघा लागणाला. अरे ही सरपंच इथं काय करतोय गावचा सरपंच बरं का. त्या सरपंचाने माझा चेहरा बघितला तर लय मोठा अपमान होईल बरं का. काय होत नाही तू वर खाली करा पदर खाली करा नाही ओळख तुम्हाला कोण. आता सरपंचन जर अण्णाला सांगितलं तर काय रो. अरे नाही सांगणार या लय मोठी सेटिंग लावली ना का. राणाला सांगितलंय सरपंचची कॅश डिली झाली म्हणून बिघडले बिघडले परिणाम झाले. काही विश्वासात ठेवणार नाही समजा व्यवस्थित झालं. हा ए तू खोबऱ्याला डालडा लावून घे रे बाबा. हा ओ काका हिटका दहाव्याचा कार्यक्रम आहे वय उठावा डालडाला खोबरं लावाला. कोणी आणलं रे हे काल तोंड माझ्यापाशी कोणी बसवला म्हणला रे. तुला म्हणलं होतं का नाही गंगे पांड्याकडनं लय मोठी वस्तू घेत असते म्हणून मी. आता दिलंय तर खरं उघड की काय बघ. आता मागे जेवढा मोठा बॉक्स मध्ये नुसतं कॅलेंडर. आयो सुंदरी वर्षभर टिकणारी गोष्ट कॅलेंडर. पांड्याचं तर चांगला चुना लावलाय तुला. आता मी आला पांड्या माझ्या हातून आता बोलत असतोय. ओ बामन काका ओ बामन काका तुमचं बास करा पटापटा उर काकी लवकर जरा. नवरदेव झालंच ना आता तुम्ही तयार म्हणजे फक्त आता खाली मंगलाष्टी हा म्हणायचा राहिला आहे. चला नवरदेवानी तिघांनी कमरेच्या पॅकनाड्या आवडून घ्या बरं. चला काका या लग्न काय तुम्हाला कुठं नाडे आवडून घ्यायची कमरेच्या. अरे काय तोंड्या मधी बोललाच का तुपाची बाटली अजून अर्धी तुला माहित आहे ना. हा का मधी कस काय तुम्ही बोलला. अरे बाबा कमराच्या नाड्या बांधणं म्हणजे मामनाची जबाबदारी. नवीन पोरं लग्नाला बसले ती कमी जास काय झालं म्हणजे म्हणून म्हणलं तू मधीच बोलला का रे. ओ काका तुम्ही शांत बसा. ऐ किसण्या अरे खरंच लग्न कर तू काय माझ्या संग. ए तुझी गप काशी कर तिथं मामचं म्हातार आणि ते आण नाही तुला नाटक करायचं काम आहे. ए मक्या तेरी साथ मेरी शादी हो जाएगी ना तर मेरी जिंदगीच खराब हो जाएगी. पाहिजेत माझ्या संग लग्न. तुझं लग्न जर खरं माझ्या संग झालं असतं ना आयुष्यभर तुला लोकांची दातण्या खसा खसा घासाय ठेवली असती.
ओम श्री गणेशायन मा, ओम श्री स्वस्तिकन मा, पाणी सोडा थोडा चला। हो काका पटकीने घ्या उरकून, मग त्या वानराच्या शब्दासारखी लांब लावू नका, नाहीतर म्हणजे मधल्या बोटाने तुमचा दांडीन खसा खसा घासू। नानी तात्या फक्त आजचा दिवस, एकदा का आपल्या मुलांच्या डोक्यावरती आपल्या डोळ्या देखत अक्षता पडल्या की आपण गावाकडे जायला मोकळे झालो शास्त्रानुसार। होयांना तुम्ही एकदम बरोबर बोलताय बाबा, माझ्या डोळ्यात देखत माझ्या मक्याचं लगीन मला बघायला मिळलं, माझी इच्छा पूर्ण झाली। नाने आता खुश आहे ना तू? सगळं कसं शास्त्रानुसार झालं आहे। आता यंदा काय लग्न पार पडलं माझ्या डोळ्याच्या मागचं टेन्शन निघून गेलं म्हणायचं, फक्त आमच्या नकली लग्नामध्ये कोणी लग्न नको घालायला म्हणजे बस झालं। सुनबाई तर इकडे येतं, मग हे पांडूशेजारी पदर घेतलेली बाई कोण आहे? अरे घुबडाव आणि तोंडाच्या वर्षभर पुरल अशी वस्तू म्हणून तुम्हाला कॅलेंडर दिली होय, तुझा जाय झाला तुझा, हा मलाच सुना लावला तू। पांडुरंगा परमेश्वर सुनबाई असं नवऱ्याला नावानं हात मारणं बरोबर वाटतंय का? अरे म्हाताऱ्या त्याच लायकीचा ही तुझा पोरगा। पांडुरंगा परमेश्वर अहो सुनबाई असं अभद्र बोलणं शोभतंय का तुम्हाला? अहो तुमच्या मनामध्ये काय मातृत्व ममत्व आहे का नाही? अहो उद्या आमच्या पांडूचा वंश तुमच्या पोटामध्ये वाढणार आहे। अरे डंगऱ्या चुलीत गेली तुझी सून आणि चुलीत गेला तुझा वंश। अरे मी तुझी सून नाही, तुझी सून घेऊन गेली माझ्या नवऱ्याला पळून तिकडं। रामा 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 पांड्या, अरे ही काय बोलते ती खरं आहे का? अहो अण्णा ही बाई खोट बोलते, तुझा जाय झाला तुझा, मी खोट बोलते मी? ओ अण्णा हे पांड्या एक नंबर चालला बाळे, सुंदरी एकदम खरं बोलतीये। असले छगड दाखवा मला इथं आणलं होतं का रे, हे दिवस दाखवा आणलं होतं का मला? बरं मला इथं थांबायचंच नाही, तथापि मला थांबायचं नाही, तिकडे 10-13 वर्ष मला परवडत नशीब मी कावळं आणलं नाही ना, ते त्याचं पण भाडं निघणं नसतं, तुमची आई घाला तशीच माझी आई घालतो दहावीला सका, तरी म्हणलं होतं अंगलोट खेळ येणार आहे, आले आल्यास मी ओळखलो त्यांची चाली कवळ्या कमरा फिमरा बघून आलो ना, अंगलोट खेळ आई घातली माझी। काय रे किसल्या ह्याच्यासारखा आम्हाला फुलं तर लावत नाही ना तू? नाही ना तात्या, तुमच्या गोरेकरची शपथ घेऊ शकतो मी तात्या, अजिबात खोडं बोलत तात्या मी। मग तू तर फसवत नाही ना आम्हाला? अगं नाणी लय लंबडपोड्याची बाई आहे, खोटं बोलती तर दातच घेतो खसा खसा घासून। आता अहो नाणी तात्या तुमच्या करणीच्या हिऱ्यांनी काय बोलावलं ना, आता दाखवते बघा तुम्हाला। जावेद डिगा लगा म्हणजे ह्या पोरांना साडे काढून लागला तर बसवलं होतं काय? अगे आऊ दस तोंडे दाखवते का नाही तोंड कस घालू तुझ्या कंबाड्यातला? आय 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 दादा साहेब तुम्ही म्हणजे साडी काढून तुम्ही काय सोंग करायला लागला काय आता? पांड्या हरम कर म्हणजे सुनबाईच्या नावानं मला आतापर्यंत फसवत आलास, मला माती जरा आलास, आता तुला सुट्टी नाही, तुला चित्ता काढला सतरंगी।